राहुरी नगर परिषदेने आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी पोलीस बंदोबस्तामध्ये धडाकेबाज कारवाई करत शहरातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. नगर परिषदेच्या या कारवाईचे RPI आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. मात्र अगोदर शहरातील धनदांडगे पक्के अतिक्रमण काढा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राहुरी नगर परिषद हद्दीत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले आहे, त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वी नगर परिषद प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या, तसेच 2 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात जाहीर नोटीस देण्यात आली. आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नगर परिषद कर्मचारी व पोलीस बंदोबस्त घेऊन शहरातील पाण्याच्या टाकीपासून भागीरथी शाळा रोडचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यात काही दुकानांच्या पायऱ्या तोडल्या तर काही टपऱ्या तोडून जप्त करून घेतल्या, त्यामुळे छोटे मोठे व्यापाऱ्यांची दिवसभर धावपळ झाली. यावेळी RPI आठवले गटाचे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे व वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष पिंटू नाना साळवे यांनी नगर परिषदेच्या कारवाईचे स्वागत केले. परंतु शहरातील कुलकर्णी हॉस्पिटल ते शिवाजी चौक, शनी चौक तसेच नवीपेठ भागात धनदांडग्यांनी अनेक बांधकामे परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधली आहे. शहरातील अनेक दवाखान्यांना पार्किंगची व्यवस्था नाही, त्यामुळेच वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पालिका प्रशासनाने अगोदर अतिक्रमणामध्ये असलेल्या धनदांडग्यांच्या मोठ्या इमारती पाडाव्यात, त्यानंतर छोट्या मोठ्या टपऱ्या धारकांवर कारवाई करावी. तसे केले तर आम्ही नगर परिषद प्रशासन व मुख्याधिकारी यांचा यथोचित सत्कार करू. धनदांडग्यांना पाठीशी घालून गोरगरिबावर अन्याय होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी RPI आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. परिषदेने जे अतिक्रमण मोहीम राहुरी शहरामध्ये हाती घेतलेली आहे, त्याचं सर्वप्रथम नगरपालिकेचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली. परंतु हे काम करीत असताना राहुरी शहरामध्ये जे मोठे मोठे अतिक्रमण असतील, शिवाजी चौकापासून तर शनी चौकापर्यंत, शिवाजी चौकापासून तर कुलकर्णी हॉस्पिटलपर्यंतचे ते पण अतिक्रमण नगर परिषदेने त्याची पण दखल घेऊन तिथले पण रस्त्याचा श्वास मोकळा करावा, ही आमची RPIची विनंती, RPIच्या वतीने मागणी आहे. अन्यथा जर तुम्ही छोट्या व्यावसायिकांना, टपरी धारकांना जर त्रास देत असाल आणि त्यांचेच अतिक्रमण काढून मोठ्यांना जर अभय देत असतील, तर RPI रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आज राहुरी नगर परिषदेने जे राहुरीतलं अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतलेली, त्यात राहुरीतले गोरगरीब छोटे मोठे व्यापारी जे हातावरचे आहे, जे रोज 1500 रुपये रोज कमविता, त्यांच्यावर राहुरी नगर परिषद हे अन्याय करीत आहे. तरी इथले मोठाले व्यापाऱ्यांचे जे अतिक्रमण आहे, त्यांच्याकडे राहुरी नगरपालिकेचे शिव दुर्लक्ष करीत आहे. तरी जे अतिक्रमणमध्ये मोठमोठ्या बिल्डिंग आहे, बांधकाम आहे, जर त्यांचं अतिक्रमण शिवसाहेबांनी काढलं तर आम्ही नक्कीच शिवसाहेबांचं स्वागत करू. आणि जर येणाऱ्या 8 दिवसात त्यांनी अतिक्रमण काढलं नाही सगळं, राहुरी शहरातील बांधकामात जे रस्त्यावर असतील, जे मोठ्या व्यापाऱ्यांचे बांधकाम असतील त्यांनी काढलं, तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येणाऱ्या 8 दिवसामध्ये भव्य दिव्य राहुरी नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. तरी हे शिवने व राहुरी नगरपालिका प्रशासनाने याची नोंद घ्यावी, मी अशी विनंती करतो. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.